नमस्कार, ठाकूर मसाली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज झणझणीत अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी कटाची आमटी, किंवा काही ठिकाणी याला एळवणीची आमटी असेही म्हणतात, काही भागात याला रश्शी असेही म्हणतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही डिश. सणाच्या दिवशी पुरणपोळी केल्यावर हमखास ही कटाची आमटी बनवली जाते. गरम गरम कटाचे आमटे आणि भात खूप सुंदर लागतो, तसंच पुरणाच्या पोळीसोबतसुद्धा याला खाणं पसंत करतात. तर चला बघूया रेसिपी. ही आमटी बनवण्यासाठी चणा डाळ उकडलेली अर्धी वाटी घेतलेली आहेत आणि हिला या पाण्यासहितच दळून घ्यायचं आहेत. जास्त घट्ट असं हे दळायचं नाही आहे, तर हे असं पातळच मिश्रण असायला हवं. गॅसवर अशी जाळी ठेवून त्यावर हे कांदे ठेवून सर्व बाजूने हे कांदे भाजून घ्यायचे आहे. बाजूला हे कांदे भाजले जात आहे, तर इकडे दुसरीकडे मी खोबरं भाजून घेते. खोबऱ्याची एक वाटी या ठिकाणी मी भाजून घेत आहे. छोटी वाटी आहे ही. कांद्याची अशी बाजू पलटून सर्व बाजूने भाजून घ्यायचा आहे कांदा. तर गॅस बंद केला आहे, खोबरं भाजलं गेलं आहे. खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते थंड होऊ द्यायचं आहे. हा कांदासुद्धा भाजून झाला आहे, तर याला मी या प्लेटमध्ये थंड व्हायसाठी काढून घेते बाजूला. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन तीन लवंग, मिरे दोन तीन आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि साधारण एक मोठा चमचाभर धने घालायचे आहे आणि ह्या तेलामध्ये धने छान परतून घ्यायचे. हे दणे डार्क ब्राऊन रंगावर भाजून घेतले, ते एकदा बाजूला काढून घेतले. त्यानंतर या कांद्याचे असे बारीक बारीक थोडे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हे मिक्सरमधूनच आपल्याला ग्राइंड करायचे, सोपं जावं याच्यासाठी. आणि त्या भाजलेल्या खोबऱ्याचेसुद्धा असे तुकडे करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले धणे प्रथम थोडे बारीक करून घ्यायचे, कारण कांदा आणि खोबऱ्यामध्ये हे तेवढे बारीक होणार नाही, म्हणून सेपरेट याला आधी मी थोडं बारीक करून घेते. आणि आता त्यामध्ये हा भाजलेला कांदा घ्यायचा आहे टाकून. आणि हे भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं. आणि यामध्ये टाकायचं आहे लसूण, एक दीड इंच आलं आणि कोथिंबीर. आणि हे वाटण व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून अगदी थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं पाणी. हे आता मी मिक्सरमधनं एकदम बारीक याची पेस्ट करून घेते, वाटण करून घेते. तर हे असं वाटण तयार झाले. तर धणे भाजल्यानंतर थोडंसं तेल उरलं होतं, त्यातच मी आणखीन थोडं तेल घालून घेते. आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आहे कढईमध्ये. तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, कढीपत्ता, आणि कांदा खोबऱ्याचं हे वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण हे 2 ते 3 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान भाजून घ्यायचं आहे. हे वाटण भाजताना गॅसची फ्लेम ही
बारीकच असू द्या, कारण जास्त मोठ्या फ्लेमवर भाजलं तर ही भाजीला जी तरी येत असते ती येणार नाही आणि जळकट वास लागेल। वाटण हे चांगलं परतलं गेलं आहे आपलं, यातनं तेल सेपरेट व्हायला लागलं आहे। आपण यात मसाले ॲड करूया, हळद अर्धा चमचा, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला आणि या ठिकाणी ठाकूर काळा गरम मसाला वापरत आहेत तो एक चमचा वापरायचा आहे। हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे येळवणी टाकून घ्यायचे आहेत जे आपण डाळ बारीक केली होती मिक्सरमध्ये। गॅसची ही फ्लेम लोच आहे। चवीपुरतं घालायचं आहे मीठ, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा मिक्स करून घ्या। आणि मी यात घालत आहेत 2 ग्लास पाणी। तुमच्या आवडीनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हा रस्सा छान बारीक गॅसवरच स्लो फ्लेमवर एकदम उकळू द्यायचा आहे। नंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे। ही कटाची आमटी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।